In the last part, we study about the cancer agent or causes of cancer, that is a chemical and so on, or oncogenes, addiction. In this part, we study the treatment of cancer. That is, the first treatment is a nothing but a chemotherapy. There are number of combinations are available in the therapies. म्हणजे एकाच थेरपीवरती काही वेळेला थांबून चालत नाही. ह्या साऱ्या केमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी, इम्युनोथेरपी, त्याच्यानंतर सपोर्टिव्ह थेरपी, अशा काही थेरपीज सांगितल्या आहेत कॅन्सरमध्ये की ज्यांच्यामुळे म्हणजे एक किंवा यांचं कॉम्बिनेशन करून कॅन्सर कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो. त्याच्यातली पहिली जी थेरपी आहे ती आहे केमोथेरपी. केमोथेरपी याच्यामध्ये सर्टन काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्रग्ज वापरले जातात, अँटी कॅन्सर ड्रग्ज वापरले जातात, म्हणजे कॅन्सरला कंट्रोल करणारी काही औषधं वापरली जातात. अँड अँटी कॅन्सर ड्रग्ज कंट्रोल ऑर इनहिबिट्स दॅट इन द सेल, इनहिबिट डी एन ए सिंथेसिस ऑर चेक इन द सेल डिव्हिजन. आता ॲक्च्युली कॅन्सर म्हणजे काय आपण म्हणतो, तर त्याचा नंबर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो. कॅन्सरस सेल्स आपल्या ज्या बॉडीमध्ये आहेत त्यांचा नंबर म्हणजे त्यांची डिव्हिजन, त्यांचं मल्टिप्लिकेशन रेट खूप हाय होतो. नंबर ऑफ दॅट सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इन्क्रीजिंग. इतके आपल्याला नको असतात पण ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेले दिसून येतात. मग ही जी होणारी सेल डिव्हिजन आहे, या सेल डिव्हिजनला कुठंतरी चेक करणं की या औषधांच्या सहाय्याने, केमोथेरपीच्या म्हणजे ते जे ड्रग्ज आहेत त्यांच्या सहाय्याने त्याचं चेकिंग करणं की किती प्रमाणामध्ये ही सेल डिव्हिजन होताना दिसून येते. आणि मग अशा पद्धतीने डी एन एना इनहिबिट करणं की त्यांनी डी एन ए सिंथेसिस अशा पद्धतीने करावं की ही जी ग्रोथ आहे ही कंट्रोल करता आली पाहिजे. काही वेळेला काही टॉक्सिक कॅन्सरस सेल्स आहेत, त्यांचं कन्वर्जन नॉर्मल सेल्समध्ये कसं करता येऊ शकतं, तर याचा आपण विचार या केमोथेरपीमध्ये केला जातो. बरेच वेळा केमोथेरपीमुळे प्रॉब्लेम काय होतात, तर केमोथेरपीमध्ये हेअर लॉस हे पहिलं महत्त्वाचं गोष्ट दिसून येतं, म्हणजे बऱ्यापैकी केस निघून जाणं हे दिसून येतं. देन ॲनेमिक कंडिशन्स, ॲनेमिक कंडिशन इज ऑल्सो ऑफर ऑन दॅट स्टेज. खूप वीकनेस येतो कारण तुमच्या बॉडीमधल्या कॅन्सर सेल्सना तुम्ही एक प्रकारे जेव्हा इरॅडिक करत असतात त्यावेळेला त्याच्याबरोबरच्या नॉर्मल सेल्ससुद्धा बहुतेक वेळेला तो सगळा स्पेस जो आहे तो कम्प्लीट डॅमेज होताना दिसून येतो. त्याच्यामुळे नंबर ऑफ सेल्सची डेथ होताना दिसून येते आणि इट गोज ऑन ॲनेमिक कंडिशन. सो समटाईम्स जर खूप ॲनेमिक कंडिशन झाली आपल्या बॉडीची तर केमोथेरपी काय काय वेळेला स्टॉप केली जाते. बहुतेक वेळेला केमोथेरपीमुळे कॅन्सर क्युअर होण्याची लक्षण चान्सेस खूप जास्त असलेले दिसून येतात. देन सेकंड थेरपी इज अ रेडिओथेरपी, म्हणजे इट इज यूज ॲडिशन ऑफ केमोथेरपी. म्हणजे केमोथेरपीबरोबर रेडिओथेरपी केली जाते, म्हणजे तिच्याबरोबर एक सप्लिमेंटरी म्हणून केली जाते. बॉम्बार्डिंग ऑफ अ बॉम्बा इज टू बॉम्बार्ड द कॅन्सरस टिश्यू ऑर सेल्स विथ द रेज फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल वापरून ते जे कॅन्सरस सेल्स आहेत त्याच्यावरती एकदम अटॅक केला जातो, त्याच्यावरती बॉम्बार्डिंग केलं जातं. बॉम्बार्ड करणं म्हणजे स्फोट करणं आपण त्याला म्हणतो, तर त्याला स्फोट केला जातो त्या कॅन्सरस सेल्सचा एक प्रकारे. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह जे रेज आहेत ते सोडले जातात त्या कॅन्सरस सेल्सवरती आणि त्यांना ब्रेक केलं जातं किंवा फोडलं जातं, तिथून बॅनिश करण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे एक होताना दिसून येतं. रॅडिएशनमध्ये सुद्धा जसं केमोथेरपीला म्हणजे जसं की रॅडिएशनमध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळेला की रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल असल्यामुळे त्या ठिकाणी कोबाल्ट आहे, त्याच्यानंतर इरिडियम आहे, आयोडीन आहे, हे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल वापरलं जातं, याचं बॉम्बार्डिंग केलं जातं. त्याचबरोबरीने एक्सरे आहेत, गॅमा रेज आहेत, यांचाही खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. त्याच्यामुळे हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत हे जेव्हा कॅन्सरस टिश्यूजवरती आदळतात तर त्या ठिकाणी त्यांना डिस्ट्रॉय करतात. आणि मग सराउंडिंग, आता मी म्हणणार असं की सराउंडिंग नॉर्मल सेल्सना सुद्धा बरेच वेळा ते डिस्ट्रॉय करताना दिसून येतात. आणि त्याच्यामुळे बहुतेक वेळा रॅडिएशनचा सुद्धा इफेक्ट असा होतो की विकनेस येतो, ॲनेमिक कंडिशन येते होताना दिसून येते. त्याच्यानंतर पण सायमल्टेनियसली या दोन्ही थेरपीज एकमेकांबरोबरीने केल्या जातात. त्याच्यानंतर सर्जरी ही येत आहे, ती जर
एखादा कॅन्सरस पार्ट आहे तर तो पार्ट रिमूव्ह करणं सुद्धा काही वेळा पॉसिबल असू शकतं. म्हणजे सर्जरी काही ऑपरेट केला तर तो पार्ट रिमूव्ह केला जातो. ब्रेस्ट असेल म्हणजे फॉर स्पेशली वुमन्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे तर ब्रेस्टचा तो जो पार्ट आहे ती ब्रेस्ट पूर्ण काढून टाकली जाते. किंवा म्हणजे तो ब्रेस्ट ट्युमर असेल किंवा युटेराईन ट्युमर असेल तर यांच्यामध्ये कॅन्सरस सेल्स किल्स करण्यापेक्षा तो स्पेशली पार्ट आणि तो भाग काढून टाकणं हे तेव्हा पण बेस्ट असू शकतो. फर्स्ट टाइम जर अशा पद्धतीने करता आलं तर ते क्युअर केलं जातं. अदरवाईज सर्जरी करून तो पार्ट काढून टाकणं हा त्याच्यावरचा पर्याय असू शकतो. त्याच्यानंतरची थेरपी जी आहे ती म्हणजे इम्युनोथेरपी. ट्युमर सेल्स बरेच वेळा जे आहेत त्या ट्युमर सेल्स अवॉइड डिटेक्शन त्यांच्यामध्ये झालं किंवा डिस्ट्रक्शन झालं तर ती इम्युन सिस्टीम म्हणजे ट्युमर सेल्समुळे बरेच वेळेला आपल्या इम्युन सिस्टीमवरती डिस्ट्रक्शन होताना दिसून येतं. आणि मग त्यासाठी बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्फा इंटरफेरॉन नावाचं आहे आणि मग ते आपल्या इम्युन सिस्टीममध्ये ॲक्टिवेट केलं जातं अँड त्या ट्युमरला डिस्ट्रॉय करण्यासाठी हे अशा पद्धतीचं अल्फा अँटीजनसारखे मॉडिफायर जे आहेत तर ते त्या ट्युमरला त्या जागेवरून हलवायला किंवा त्या ट्युमरची ग्रोथ थांबवायला मदत करतात. देन सपोर्ट काही सपोर्टिव्ह थेरपीज पण आहेत की ज्यांच्यामध्ये या सगळ्या चालू असताना सुद्धा या सपोर्टिव्ह थेरपीज केल्या जातात. याच्यामध्ये कॅन्सरचे अजून किती सिमटम्स आहेत त्याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट काय काय होत आहेत तर याचीसुद्धा ट्रीटमेंट ॲट सायमल्टेनियस केली जाते. अर्थातच याचा उपयोग त्याचं लाईफ जे आहे जो कॅन्सर पेशंट आहे त्याचं लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा झालेला कॅन्सर जो आहे तो बऱ्यापैकी त्याचं प्रमाण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून अफकोर्स काही सपोर्टिव्ह थेरपीज केल्या जातात. अफकोर्स ह्या सपोर्टिव्ह थेरपीज मात्र त्या पेशंटची कंडिशन कशी आहे तो त्या कॅन्सरला कशा पद्धतीने त्याचा अटॅक किती प्रमाणामध्ये झाला आहे याच्यावरती इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो की प्रत्येकाला सपोर्टिव्ह थेरपी केल्या जात नाही. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या थेरपीज ज्या आहेत या त्या त्या असणाऱ्या पेशंटवरती डिपेंड करतं. आपल्या मुंबईमध्ये असणारं टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आहे खारघरला असणारं तर ते महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल कॅन्सर्सच्या ट्रीटमेंटसाठी किंवा कॅन्सर ट्रीटमेंट रिसर्च सेंटर म्हणून आणि ॲडव्हान्स थेरपीज ज्या आहेत तर ॲडव्हान्स थेरपीज ॲडव्हान्स ट्रीटमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास याच्यामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये केला जातो आज बऱ्याचशा ठिकाणी. पण हे त्यातल्या त्यात मोठं आहे बऱ्याच ठिकाणी आज कॅन्सर ट्रीटमेंट्स होताना दिसून येतात. हे मात्र म्हणजे टाटा मेमोरियल मात्र सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या साऊथ एशियामधलं सगळ्यात मोठं कॅन्सर सेंटर असं म्हणता येऊ शकतं. त्याच्यामुळे जवळपास गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्यामध्ये त्याच्यावर त्याचं 1962 पासून त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन असलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून झालेल्या कॅन्सरच्या वेगवेगळ्या या सगळ्या थेरपीज ट्रीटमेंट करणं हे पॉसिबल झालं. ओके, पुढचा पार्ट जो येतो नेक्स्ट लेक्चरला बघूया. वी स्टॉप हियर. Thank you.